उद्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे आणि नाशिक दिंडोरी या दोन्ही या लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीची जी प्रक्रिया आहे त्याची संपूर्ण तयारी ही पूर्ण झालेली आहे. नाशिकच्या अंबड वेअर हाऊस मध्ये ज्या ठिकाणी ही संपूर्ण मतमोजणी पार पडणार आहे त्याच ठिकाणी मी आहे. संपूर्णपणे तयारी जी आहे ती झालेली आहे. आत्ताच काही वेळापूर्वी ट्रेनिंग सुद्धा घेण्यात आलेला आहे, जो ट्रायल टेस्ट आपण म्हणतो ते ट्रायल टेस्ट सुद्धा आता काही वेळापूर्वी इकडून नाशिकचे जे निवडणूक अधिकारी आहेत, मुख्य निवडणूक अधिकारी, खरं तर त्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आलेला आहे. जवळपास नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी 84 हे टेबल असणार आहेत आणि विधानसभा मतदारसंघ निहाय ही संपूर्ण मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे. आपण जर वरती बघितलं तर इथे देवळाली विधानसभा मतदारसंघाची जी एकूणच ही मतदान झालेली आहे त्या मतदानाची मतमोजणी इथे पार पडणार आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे बॅरिकेड्स इथे तयार करण्यात आलेले आहेत. या सगळ्या बॅरिकेड्स मध्ये 6 विधानसभा मतदारसंघ जे आहेत त्या 6 विधानसभा मतदारसंघांची जी मतमोजणी आहे ती संपूर्णपणे प्रक्रिया पार पडणार आहे. सगळे कर्मचारी जे आहेत जे या लोकांकडनं ज्या संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे ते सगळे कर्मचारी इथे दाखल झालेले आहेत. त्यांचं काही वेळापूर्वीच जे ट्रायल टेस्ट सुद्धा घेण्यात आलेला आहे. स्वतः निवडणूक अधिकारी इथे दाखल झालेले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही संपूर्ण टेस्ट जी आहे ती घेण्यात आलेली आहे. नाशिक दिंडोरी हे दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत अटीतटीची लढाई झालेली आहे. एकूणच महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, या दोघांनीही ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आहे आणि दोघांच्या बाजूने जो विजयाचा विश्वास आहे ते व्यक्त एकूणच करण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी जो कौल दिलेला आहे ते कौल कुणाला आहे खरं तर हे उद्या मतमोजणीनंतर कळणार आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.